तीन गैस सिलेंडर वर्षातून मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला, त्याचंही अनुदान तुम्हाला मिळणार आहे, काही लोकांना मिळालं असेल। मला सांगा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये किती लोकांना पैसे खात्यात आले? ऑक्टोबर नोव्हेंबरचे आले, म्हणजे बघा विरोधक या योजनेला बदनाम करत होते, या माझ्या बहिणींना महिलांना विकत घेता काय, लाच देता काय, भीक देता काय, काही वाटेल ते बोलत होते, त्यांना जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे होती। माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावण्याचं काम आणि पाप त्यांनी केलं, कोर्टात गेले, कोर्टाने त्यांच्या एक चांगली मुस्कटात दिली लावून तसे पळाले, आता परत नागपूरच्या कोर्टात गेलेत। मी आपल्याला सांगतो की त्यांनी सगळे प्रयत्न केले, परंतु कुणाचाही माईचा बाप आला तरी सुद्धा ही माझ्या लाडक्या बहिणींची योजना आम्ही बंद पडू देणार नाही। आम्हाला माहित होत आचारसंहिता लागल्यानंतर हे काही ना काही खोडा घालतील, आचारसंहितेमध्ये योजना बंद पाडतील, म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले। ज्यांचे कुणाचे राहिले असेल ते मिळतील, ऍडव्हान्स मध्ये पैसे देणार हे सरकार आहे। आम्ही तुम्हाला फक्त 1500 नाही ठेवणार, तुम्ही आशीर्वाद दिले ताकद वाढवली 1500 ते 2000 करणार, ताकद अजून वाढवले 2000 ते 2500 करणार, आणि 2500 पेक्षा देखील ताकद वाढली तर 3000 पेक्षा जास्ती करणार, हे सरकारचं वचन आहे। तेव्हा तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही, कारण पैसे तुमचे आहेत, हे सरकारचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत। हे पूर्वी कुठे जात होते माहित नाही, पण आता माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जाताना का पोट दुखी, का पोटात दुखतंय, का तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे? तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे, आणखी या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, तर लाडकी बहिणीसाठी गुड न्यूज, नवरात्रीत सरकारने दिली मोठी अपडेट। बघा राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। तर लक्षात ठेवायचं 15 ऑक्टोबरची अंतिम तारीख हे वाढून देण्यात आलेली आहे, हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राहणार आहे, या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। ही योजना पुढेही सुरू राहणार असून टप्प्याटप्प्याने रक्कम वाढविली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड येथील वचनपूर्ती मेळाव्यात दिली होती। ही रक्कम 1500 रुपयावरून 3000 पर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे हे पुढे वाढण्याची शक्यता आहे। आता हे रक्कम तुम्हाला केव्हा मिळेल? हे रक्कम मिळेल तुम्हाला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत। लक्षात ठेवायचं डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला ही रक्कम दिल्या जाणार आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला पाठवलेले आहे, तुम्हाला दिवाळीमध्ये पण बोनस मिळण्याची शक्यता आहे, आणि हे जे 3000 रुपये आहेत तर हे तुम्हाला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे। ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरला नाही त्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अंगणवाडी सेविकेकडे आपले अर्ज भरून घ्यायचे। 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपले अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करू शकता। 15 ऑक्टोबर नवीन तारीख दिलेली आहे, तर जे महिला आता अर्ज भरेल त्यांना या ठिकाणी 3000 रुपये दिल्या जाणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचे, ठीक आहे। याच्या अगोदरचे तुम्हाला पैसे मिळणार नाही, आणि हे पैसे तुम्हाला दिवाळीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे। होऊ शकतं दिवाळीचा बोनस तुम्हाला या ठिकाणी पाठवला जाणार आहे, फक्त जे महिला 4-5 दिवसात अर्ज भरेल। तर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी जे 4 महिन्याचे पैसे जे आहे हे तुम्हाला डायरेक्ट जानेवारीमध्ये मिळू शकतात, म्हणजे 6000 रुपये हे तुम्हाला जानेवारीमध्ये मिळू शकतात जर तुम्ही आता या 4-5 दिवसात अर्ज आपला भरला तरच, ठीक आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, धन्यवाद।